स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी मस्त हेल्दी अशी केकची रेसिपी घेऊन आले आहे. होलव्हीट बनाना वॉलनट केक विथ चॉको चिप्स. केकची प्रोसिजर सुरू करण्याआधी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगते. या केकसाठी मी हे कप वापरलेले आहेत. मार्केटमध्ये या कपचा सेट मिळतो. हे 200 ml आहेत, आत लिहिलेलं असतं बघा. ह्या 200 ml कप आहे आणि मार्केटमध्ये अजूनही 250 ml आणि काही मेजरमेंटचे कप्स मिळतात, त्याचे सेट मिळतात. पण तुम्हाला हा 200 ml कपचा सेटचा वापर या केकसाठी करायचा आहे. हा आहे 1 कप, हाफ कप, हा याचा 1/3 कप आणि हा 1/4 कप. मी यांचा वापर मेजरमेंटसाठी केलेला आहे. आणि असे स्पून्स मिळतात. हा आहे 1 tablespoon, हाफ टेबल स्पून, 1 tsp, हाफ tsp आणि हा ह्याचा अर्धा, 1/4 tsp. आणि जेव्हा आपल्याला 1/8 tsp टाकायचा असतो तेव्हा हा 1/4 आपल्याला अर्धा म्हणजे 1/8 tsp टाकायचा असतो. हे तुम्हाला रेग्युलर, तुम्ही जर हे तुमच्या किचनमध्ये ठेवलं तर तुम्हाला कोणतीही रेसिपी बनवताना सोपं जाईल. केकचं बॅटर रेडी करण्याआधी तुम्हाला असा, ज्यात तुम्हाला केक बनवायचा आहे तो केक टिन तुम्हाला असं रेडी करून घ्यायचा आहे. याला खाली मी बटर पेपर लावला आहे. बटर पेपर लावल्याने केक शक्यतो चिकटत नाही. आणि साईडने मी तेल लावून त्याला आटा छिडकून असं रेडी करून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा आटा असेल तर तुम्ही तो असं टॅप करून त्याला काढून टाकायचं आणि असं टिन रेडी करून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जो केक टिन अवेलेबल असेल तो तुम्ही वापरला तरी चालेल, पण त्याला असं व्यवस्थित ग्रीसिंग करून घ्या. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. होलव्हीट बनाना वॉलनट केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, ही आपल्याला मध्यम आकाराची 3 केळी घ्यायची आहे आणि केळी आपल्याला अशी पूर्ण पिकलेली घ्यायची आहे. 2 कप गव्हाचं पीठ, हे मी रेडीमेड जो चक्की फ्रेश आटा मार्केटमध्ये मिळतो तो यूज केलेला आहे. कारण या केकसाठी आपल्याला थोडंसं जाडसर पीठ पाहिजे, तो थोडा जाडसर असतो म्हणून मी तो यूज केलेला आहे. आणि घरचं पीठ आपलं चपातीचं असतं ते बारीक असतं, ते यूज केलं तर केक चिकट होऊ शकतो म्हणून ते वापरायचं नाही आहे. ब्राऊन शुगर 1/2 कपला थोडीशी कमी घेतलेली आहे. ही इझी ग्रॉसरी शॉपमध्ये मिळते. जर तुम्हाला नाही सापडली तर तुम्ही गुळ पावडर वापरू शकता. 1/4 कप मी ते अक्रोडचे तुकडे घेतलेले आहेत. चॉको चिप्स 1/4 कप, आवडत नसतील तर नाही वापरला तरी चालते. आणि हे मेल्टेड बटर 1/2 कपला थोडंसं कमी. आणि हे बटर आपल्याला फ्रीजमधून काढून लगेच वापरायचं नाही आहे, रूम टेम्परेचरवर आल्यावरच आपल्याला वापरायचं आहे. 1/2 tsp आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि 1/4 tsp ही दालचिनी पावडर घेतलेली आहे. 1/4 कप पाणी घेतलेलं आहे, हे आपलं साधं पाणी आहे. आणि 1/4 कपचा 1/2 कप आपण दूध घेतलेलं आहे, म्हणजे 1/8 कप आपण दूध घेतलेलं आहे. ही बेकिंग पावडर 1 tsp, बेकिंग सोडा आपल्याला 3/4 tsp घ्यायचं आहे. 3/4 tsp म्हणजे 1/4 tsp जो चमचा असतो तो 3 वेळा घ्यायचा आहे आपल्याला. हे मी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे. व्हॅनिला इसेन्स आपल्याला 1 tsp घ्यायचा आहे. व्हिनेगर आपल्याला घ्यायचं आहे 2 tsp. हे व्हिनेगर आपल्याला ग्रॉसरी शॉपमध्ये कुकिंग व्हिनेगर जे असं ते इझी अवेलेबल असतं ते आपल्याला 2 tsp घ्यायचं आहे. केकचं बॅटर तयार करायला घ्यायच्या आधी आपल्याला OTG, मायक्रोवेव्ह काही असू दे, ते आपल्याला सुरुवातीला प्रीहीट करून घ्यायचं आहे 10 मिनिटं कंपल्सरी. मी आज तुम्हाला हा केक पातेल्यामध्ये बनवून दाखवणार आहे. माझं केकचं जो टीन आहे तो मोठा आहे, मग त्याला तो मावण्याएवढा मी हे पातेलं घेतलेलं आहे. ते मी आता लो गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे आणि यात आपल्याला थोडंसं खाली मीठ टाकायचं आहे, मिठाची एक लेअर टाकायचं आहे. हे मीठ तुम्ही पुन्हा पुन्हा दुसऱ्या केकसाठी वापरू शकता पातेल्यात केक बनवताना. यावर अशी घरातली कोणतीही रिंग असेल आपली ती आपण ठेवायची आहे आणि याला झाकण ठेवून द्यायचं आहे. हे गरम होत आहे, प्रीहीट होत आहे, तोवर आपण केकचं बॅटर रेडी करू. आता आपण केकचं बॅटर रेडी करूया. आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यात जी आपण केळी घेतलेली आहे ती आपल्याला सोलून या भांड्यामध्ये तुकडे करून अशी टाकायची आहे. त्यात आपल्याला ब्राऊन शुगर, तुम्ही गुळ पावडर घेतली तरी चालेल, ब्राऊन शुगरने या केकला चांगली टेस्ट येते म्हणून मी ब्राऊन शुगर घेतलेली आहे. ब्राऊन शुगर टाकल्यावर यात आपल्याला दूध टाकायचं आहे, पाणी टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला एकदा ग्राइंड करून घ्यायचं आहे. हे मी केळी, ब्राऊन शुगर, दूध आणि पाणी हे एकत्र ग्राइंड करून घेतलेलं आहे. यात आता आपल्याला टाकायचं आहे व्हिनेगर 2 tsp,
यात आपल्याला टाकायचे 1 TSP व्हॅनिला एसेन्स आणि जे आपण मेल्टेड बटर घेतलेलं आहे तेही आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. आणि याला आपल्याला एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे, ग्राइंड करून घ्यायचं आहे. हे मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. ग्राइंड करून घेतलेलं बॅटर मी आता थोडा वेळ साईडला ठेवते. आता आपल्याला जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते चाळून घ्यायचे आहेत. एक आपल्याला बाउल घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला अशी एक चाळण ठेवायची आहे. त्यावर आपल्याला हा जो आपण होलवीट आटा घेतला आहे तो टाकायचा आहे. यात आपल्याला मीठ, दालचिनी पावडर, बेकिंग पावडर 1 TSP आणि बेकिंग सोडा आपल्याला 3/4 TSP घ्यायचा आहे. 3/4 TSP म्हणजे आपल्याला हा 1/4 TSP चा चमचा 3 वेळा घ्यायचा आहे. 1, 2 आणि 3. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. चाळून घेणं ही प्रोसिजर एकदम महत्त्वाची आहे. चाळून घेतल्यामुळे आपला केक हलका फुलका होतो. याला आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात आपल्याला जे आपण चॉकोचिप्स घेतले त्यातले थोडेसे चॉकोचिप्स टाकायचे आहेत. आणि थोडेसे अक्रोड आपल्याला जास्त टाकायचे नाही आहेत, कारण ते केक कट करताना तुटू शकतो. थोडेसे एकदम बारीक करून टाकलेले आहेत आणि यालाही आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता जे मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं आपलं बॅटर आहे ते आपण या ड्राय मिक्सरमध्ये मिक्स करणार आहोत. आणि हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. याला आपल्याला ओव्हर मिक्स करायचं नाही आहे, तर असं कट अँड फोल्ड मेथडने असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपलं बनाना वॉलनट केकचं बॅटर परफेक्ट रेडी आहे. हे आपल्याला असंच थिक पाहिजे. याला मी आता केक टिनमध्ये काढून घेते. हे आपल्याला असं केक टिनमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि ज्या केक टिनमध्ये आपण बॅटर टाकणार आहोत ते कधी आपल्याला असं हाफ ठेवायचं आहे, कारण केक फुलल्यावर तो केक बाहेर पडू शकतो. त्यामुळे आपल्याला असं हाफ टिनमध्येच बॅटर टाकायचं आहे. याला मी व्यवस्थित असं स्प्रेड करून घेते. हे बॅटर मी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे टिनमध्ये. यावर आता आपल्याला हे अक्रोडचे जे तुकडे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि थोडेसे चॉको चिप्स. आणि याला आपल्याला टॅप करायचं आहे. तुम्ही जर ओव्हन मध्ये हा केक बनवला तर तुम्हाला 180 डिग्रीवर 35 ते 40 मिनिटं याला बेक करायचं आहे आणि 20-25 मिनिटानंतर तुम्हाला हा चेक करायचा आहे. पातेल्यामध्ये हा केक बेक करतानाही सेम प्रोसिजर आहे. तुम्हाला हा केक 35 ते 40 मिनिटं पातेल्यामध्येही बेक करायचा आहे आणि तुम्हाला 20 ते 25 मिनिटं झाल्यावर याला चेक करायचं आहे. हे पातेलं व्यवस्थित प्रीहीट झालेलं आहे. यात मी आता हा केक टिन ठेवते. वेळेवरून आपल्याला गच्च झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. आता याला मध्ये मध्ये खोलायचं नाहीये. डायरेक्ट 20-25 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला याला खोलून टूथपिक टाकून किंवा चाकू टाकून चेक करायचं. हे मी तुम्हाला दाखवते. हा केक या पातेल्यात बेक करायला ठेवून आता 25 मिनिटं झालेली आहेत. मी याला मध्ये अजिबात खोललं नव्हतं. आता मी याला खोलून एक हा चाकू टाकून चेक करून बघते. बघा किती छान फुललं आहे आपला केक. याला आपल्याला असं मध्ये चाकू टाकून बघायचं आहे. पहा, हा चाकू क्लीन बाहेर आलाय, म्हणजे हा केक आपला रेडी झाला आहे. या केकला या पातेल्यामध्ये बेक व्हायला बरोबर 25 मिनिटं लागलेली आहेत. आता हा मी बाहेर काढून घेते. याला आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला याला डिमोट करायचं आहे. ते मी तुम्हाला दाखवते. हा आपला होलवीट बनाना वॉलनट केक तयार आहे. याला मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला याला डिमोल्ड करून दाखवते. याच्या साईड्स आपल्याला अशा लूज करून घ्यायच्या आहेत. याच्यावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि याला असं पलटी करून घ्यायचं आहे.
थोडस टॅप करून आपल्याला याला काढून घ्यायचे आणि बटर पेपर लावल्यामुळे हा असा इझी डिमोल्डही झालाय. आता मी याचा बटर पेपर काढून घेते. तुम्ही पाहू शकता या केकला किती छान टेक्स्चर आलाय. आता मी याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते. त्यासाठी आपल्याला ही वर एक प्लेट ठेवायची आहे आणि याला परत पलटी करून घ्यायचं आहे. बघा किती मस्त स्पॉन्जी यम्मी असा आपला बनाना वॉलनट केक खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही पाहू शकता हा केक किती मस्त फुलला आहे आणि याचं टेक्स्चरही पाहू शकता तुम्ही किती छान आलंय आणि टेस्टला पण हा खूप मस्त लागतो. मी तुम्हाला याचा एक पीस कट करून दाखवते. बघा किती मस्त टेक्स्चर आलंय आणि हा खूप मस्त स्पॉन्जी झालाय. हा केक तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या हेल्दी केकचा माझा ऑनलाईन क्लास आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज आणि ऑनलाईन क्लासेस मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.